नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणामधून 2 दिवसांपासून 8,428 क्युसेक्स वेगानं गोदावरीच्या नदीपात्रामध्ये विसर्ग. रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावरती आलं पुराचं पाणी. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदाकाठी असणाऱ्या रस्त्यावरती पाणी. रामकुंडाकडे जाणारी वाहतूक बॅरिगेटिंग करून थांबवली. धार्मिक विधींना सुद्धा अडचणी. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवनही विस्कळीत. गोदाकाठावरचं पूजा साहित्य भाजीपाल्यासह इतर विक्रेत्यांचे सुद्धा हाल. गोदाकाठावरील टपऱ्या भांडी बाजार सराफा बाजारामध्ये हलवल्या. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर. पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची हजेरी. त्र्यंबकेश्वरमधील रस्ते जलमय. बाजारपेठ परिसरामधल्या रस्त्यांवरही पाणी. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय. पंढरपूरला पुन्हा एकदा महापुराचा धोका. चंद्रभागेच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम. पंचगंगेची पाण्याची पातळी 26 फुटांवर. 21 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी तिसऱ्यांदा ओव्हरफ्लो. राधानगरी धरणाचे देखील 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. पुण्यामध्ये आज ऑरेंज तर घाटमाथ्यावरती रेड अलर्ट. खडकवासल्यामधील विसर्गामुळे मुठा नदीकाठच्या रस्ता गेल्या 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उजनी आणि वीर धरणामधून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढू लागल्यामुळे पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला. प्रशासन अलर्ट मोडवर तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामधील धडगावमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. दुकानं आणि घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस. सातपुड्यामधून वाहणारी उदय नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. पालखा गावाजवळील पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. तर धडगाव आणि तळोदा तालुक्यांचा संपर्कही तुटला. बुलडाणा जिल्ह्यामधून वाहणाऱ्या पूर्णा नदीलाही पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गाच्या वैभववाडीतील कुसूर गावामध्ये एसटी बस ओढ्यामध्ये कोसळली. अपघातामध्ये 9 प्रवाशांना किरकोळ दुखापत. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नंदुरबारमध्ये शेतांना तलावांचं स्वरूप. केळी पपई मिरची कापसाच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता. गोदावरीला पूर आल्यामुळे वरच्या धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये 71,115 क्युसेक्सनं पाण्याची आवक. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 45%. विसर्ग वाढल्यास 17 गावांना पुराचा फटका. नाशिकच्या कळवण तालुक्यामधल्या चणकापूर धरण 92% भरलं. धरणामधून 21,914 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. नाशिकच्या दिंडोरीमध्ये पावसाची दमदार हजेरी. करंजवण धरण 90% भरलं. धरणामधून 6,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाटाच्या रस्त्यावरती दरड कोसळली. स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भर पावसामध्ये रस्त्यावरील दगड आणि माती बाजूला हटवून वाहतूक केली सुरळीत. रत्नागिरीमधल्या अणुस्पुरा घाट तिसऱ्या दिवशी सुद्धा बंद. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधून येणाऱ्या वाहतुकीवरती परिणाम. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. आणि या पावसामधल्या वेगवान घडामोडींच्या नंतर आता बघूयात महाराष्ट्रामधल्या इतर महत्वाच्या बातम्या सुपरफास्ट. महारेराचं नवीन संकेतस्थळ. महाकृतीच्या प्रभावी वापरासाठी महारेरा सर्व भागधारकांना प्रशिक्षण देणार. प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ महारेराच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिले जाणार. सरकारनं येत्या 8 दिवसांमध्ये मागण्यांबद्दल सकारात्मक भूमिका न घेतल्यास 3 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा इशारा. 7व्या वेतन आयोगाचे मागचे राहिलेले पैसे 4 टप्प्यांमध्ये दिले जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
राज्यामधील सहकारी साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी संपूर्ण संचालक मंडळाची. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय. 11वीच्या प्रवेशासाठी अखेरची संधी. 4थ्या विशेष फेरीच्या नोंदणीला सुरुवात. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार, तर 4थ्या फेरीमध्ये अनेक जागा रिक्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांकडून महामार्गाची पाहणी. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक नेत्यांचीही उपस्थिती. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन. हैदराबादमधल्या किम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून वसंत चव्हाणांना वाहिली श्रद्धांजली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना. वसंत चव्हाणांचं जाणं हे अत्यंत वेदनादायी, अजित चव्हाणांची प्रतिक्रिया. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून वाहिली आदरांजली. नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यावरती शोककळा. मूळ गाव नायगावमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद. आणि यानंतर मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या सुपरफास्ट. आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन. दिघेंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व पक्षांचे कार्यकर्ते आज ठाण्यात. शिवसेनेतील दोन्ही गटांमधील कार्यकर्ते आज दिघेंच्या स्मृतीस्थळावर. ठाण्यामध्ये चालिया महोत्सव साजरा. मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सिंधी बांधवांना जेवण आणि आईस्क्रीम वाढून दिल्या शुभेच्छा. सिंधी समाजाच्या वतीने 40 दिवस उपवास केल्याच्या नंतर एकत्रित उपवास सोडण्याची परंपरा. लालबाग शिवडी या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप दहीहंडीमधून आव्हान देणार. आमदार अजय चौधरींच्या शिवडी विधानसभेमध्ये भाजपच्या गोपाळ दळवींकडून मराठमोळ्या दहीहंडीचं आयोजन. उद्याच्या दहीहंडीच्या उत्सवासाठी गोविंदा पथक सज्ज. मुंबईमधील जय जवान गोविंदा पथक यंदा सुद्धा 10 थर लावण्याचा प्रयत्न करणार. यंदा प्रयत्नांना यश येणार असल्याचा जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांना विश्वास. जीएसबी महागणपतीसाठी यंदा 66 किलो सोनं आणि 325 किलो चांदीचा वापर. मंडळाकडून गणपतीसाठी 400 कोटींचं विमा संरक्षण. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण. अटकेमध्ये असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बदलापूर प्रकरणातील शाळेचे मागील 15 दिवसांचे सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग गायब. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीमधून ही बाब समोर आल्याची मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. बदलापूर प्रकरणातील पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर घेणार. डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याची केसरकरांची माहिती. महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्व शाळांमध्ये पॅनिक बटन बसवणार. दीपक केसरकर यांची माहिती. आणि यानंतर मराठवाड्यामधल्या बातम्या सुपरफास्ट. आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये. हॉटेलच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवरती लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. लाठीचार्जचे आदेश वरून येतात छत्रपती संभाजीनगरमधल्या आंदोलकांवरती पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आंतरवालीमध्ये लाठीचार्जचे आदेश देणारा जनरल डायर कोण होता? आदित्य ठाकरेंचा सवाल. पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला. ठाकरेंच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी. आम्ही तुमच्यासोबत आहोत आदित्य ठाकरे यांची आंदोलकांना ग्वाही. जालन्याच्या स्टील कंपनीमधल्या स्फोटाच्या प्रकरणी 3 जणांना अटक. पोलिसांनी आरोपींना कोर्टासमोर हजर केलं असता 3ही आरोपींना कोर्टाकडून जामीन.
ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविक परळीमध्ये दाखल. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिराला पिवळ्या फुलांची आकर्षक सजावट. हिंगोलीमध्ये चौथ्या श्रावणी सोमवारी नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. औंढा नागनाथ मंदिरामध्ये हर हर महादेवचा गजर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या. आत्महत्येच्या पूर्वी डॉक्टर प्रतीक्षाची 7 पानांची सुसाईड नोट. आरोपी पती फरार. आणि यानंतर विदर्भामधल्या काही घडामोडी वेगवान. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट. गडकरींच्या नागपूरमधल्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. मतदारसंघांमधल्या विविध कामांबद्दल झाली चर्चा. माझ्या मतदारसंघामधून 2 नॅशनल हायवे जाणार आहेत, याबद्दल गडकरींशी चर्चा झाली. गडकरी नेहमी विरोधी पक्षामधल्या लोकांना मदत करतात. गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. वर्ध्याच्या सिंधी रेल्वेत तहसीलच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित असल्यामुळे शरद पवार गट आक्रमक. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये कावड यात्रा. नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करत कावड यात्रेचं स्वागत. आमदार रवी राणाही सहभागी. भंडारा जिल्ह्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. ग्रामीण भागामध्ये घराघरात कृष्णाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा. मोहाडीमधील मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी. नवीन डीजेची तपासणी बेतली जीवावर. विजेच्या धक्क्यानं 2 जणांचा मृत्यू. रात्रभर तारेला राहिले चिकटून. वर्ध्याच्या सालोडमधली धक्कादायक घटना. अकोल्यामध्ये 25 वर्षीय तरुणावरती भर दिवसात चाकू हल्ला. चाकू हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद. पोलिसांकडून 2 आरोपींचा शोध सुरू. भंडाऱ्यामधल्या वाकल जंगलामध्ये चारा आणण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवरती अस्वलाचा हल्ला. सुरेश बोरकर असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव. हल्ल्यामध्ये बोरकर गंभीर जखमी. गोंदियाच्या देवरीमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. आरोपीला पोलिसांनी केली अटक. अमरावतीमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची घटना. अत्याचार करणाऱ्या नराधमाला कुर्हा पोलिसांनी केली अटक. आणि यानंतर बघूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही घडामोडी वेगवान स्वरूपात. पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावरती कोयत्यानं हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अवघ्या 12 तासांच्या आतमध्ये आवळल्या आरोपीच्या मुसक्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावरती झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये शरद पवारांचा गट आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. पोलिसांवरचा हल्ला हा दुर्दैवी. आरोपीवरती कठोर कारवाई करणार. पुण्यामध्ये पोलिसांवरती झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात अजित पवार यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरीमध्ये विकास कामांचं भूमिपूजन. त्याआधी येरवडा परिसरामधल्या बाल न्याय हक्क इमारतीच्या शेजारील परिसराची दादांकडून पाहणी. जीएसटी भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करायला आलेले अजित पवार पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवरती चिडले. इमारतीच्या पहिल्या पायरीचं सिमेंट साफ नसल्यामुळे अजितदादा भडकले. पुण्यामध्ये यंदा दहीहंडी उत्सवामध्ये लेझर शोला बंदी. गेल्या वर्षी अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्यामुळे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांचे आदेश. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतूक शाखेचं आवाहन. श्रावण महिन्यामधल्या चौथ्या सोमवारी भीमाशंकरला मुख्य शिवलिंगावरती दुग्धाभिषेक. शिवलिंगावरती विविध फुलांची आणि माळांची आकर्षक सजावट. पुण्यामधल्या भूमकर पुलावरती ट्रकचं चाक तुटून अपघात. सुदैवाने अपघातामध्ये कुणीही जखमी नाही. आमदार राहुल कोल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. खडकवासला पुरसुंगी या बोगद्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता. त्यामुळे दौंड, हवेली, इंदापूर आणि बारामती तालुक्यामधल्या हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार. नाशिकमध्ये जेपी गावित यांचं आमरण उपोषण सुरू. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अचानक घेतली गावितांची भेट. पेसा भरतीबद्दल निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. गावित यांची भूमिका.
नाशिकमध्ये माजी आमदार जेपी गावित यांच्या उपोषणाला प्रकाश आंबेडकरांची भेट. पेसा अंतर्गत नोकर भरती करावी यासाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे आणि प्रकाश आंबेडकरांची अचानक भेट. भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, प्रकाश आंबेडकर आणि दादा भुसेंकडून स्पष्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.